पहिल्यांदाच पाहिलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ठेवाव्यात आणि नवीन नवीन संघांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळेल याची एक मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू अक्षय पाटील. थँक्यू व्हेरी मच. तर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूया. हॅलो, दोन्ही टीमचे 12 खेळाडू कृपया कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. खर तर मालिकावीर साठी जे आम्हाला बक्षीस दिलेलं आहे सुशीला मोटर्स प्रोप्रायटर आमचे रुपेश दळवी आणि मुंडे दादा यांच्याकडून या ठिकाणी आम्हाला खर तर कूलर दिलेला आहे आणि बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर यांच्यासाठी सुद्धा चषक त्यांनी दिलेला आहे. पियुष दादा दिपके आमच्या सोबत आहे, त्यांनी आम्हाला चषक दिलेला आहे, त्याचा सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ही स्पर्धा आपण बघतोय पानेडची ही क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्यासाठी योगदान बऱ्याच जणांनी या ठिकाणी केलेलं आहे. पियुष दादा आमचा या ठिकाणी दिपके दादा उपस्थित आहे, मनपूर्वक त्याचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ई बघा इथे मात्र वर्ष एक्सप्रेस अर्थातच राज चौधरी हे एक्सप्रेस आपण पाहिला, पहिला चेंडू जाते डॉट. ऋषिकेश नाईक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मैत्री ग्रुप त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. राज चौधरी गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू जाते डॉट. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र इष्टीच्या बाहेर गेलाय, चेंडू बाउन्स झाला पण त्यावेळेला मात्र नंतर बाउन्स झाल्यानंतर चेंडू खूप बाहेर गेलाय, पंचांनी बरोबर हेरलं. रुपेश दळवी मला कळवतात की चेंडू हा वाईड आहे. पहिला चेंडू अगदी वेगवान तेज रफ्तार से, पण यावेळेला मात्र हा चेंडू वाईड बॉल, एक्स्ट्रा धावेनं एक धावा या ठिकाणी अकाउंटला सुरुवात झालेली आहे. यावेळेला खराब फटका खेळण्याचा प्रयत्न झेल होतोय का बघायचा आहे. अमर चेंडू खाली आला आणि इथे मात्र पहिलाच विकेट, पहिला हद्रा राजाराव टीमला, बॅक टू द पॅव्हिलियन, महत्वपूर्ण विकेट. अविनाश बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. पहिला विकेट या ठिकाणी आपण बघतोय झेलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिला विकेट राजे आराव संघाला हा पहिला सादर आपण पाहिला आहे. वर्षे एक्सप्रेस राज चौधरीची गोलंदाजी आपण जर पाहिली तर अतिशय वेगवान अशी गोलंदाजी आहे आणि पहिला चेंडू डॉट टाकला, त्याच्यानंतर वाईड गेला होता पण तदनंतर मात्र इथे झेलच्या स्वरूपात विकेट आपण पाहिली. आताचा चेंडू यावेळेला मात्र सरळ पुल करतोय, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला, त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये थर्डमॅनच्या बाजूने चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. हा या चेंडूवरती येतोय चौकार, आर पार चौकार डीजे. विजू भोसले इज ऑन अ फायर, आल्या आल्या या ठिकाणी या चेंडूवरती चौकार खेचलाय. आणखीन एक चेंडू यावेळेला मात्र चेंडू कट करतोय, इथे शॉर्ट मिड ऑनच्या बाजूला चेंडू ढकललाय. एक धाव काढलेली आहे आपली, स्ट्राईक रोटेट झालेली आपण पाहिली. पहिल्या त्याला ज्यावेळेला संधी मिळाली चौकार खेचला, त्याच्यानंतर सिंगल आली आणि या एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 6, वाईडची एक, नंतर चौकार आणि नंतर सिंगल, अशा 6 धावा धाव फलकावरती आलेल्या आपण पाहतोय. एक विकेटच्या मोबदल्यात 1-6. यानंतर जे सामने होतील 3 षटकांचे होतील लक्षात घ्यायचं आहे. सेकंड राऊंडचे सगळे सामने हे 3 षटकांचे खेळवले जाणार आहेत. राज चौधरीचा पुढचा चेंडू,
थोड़ा पुढे सरकावला होता पण चेंडू हा एसटीच्या बाहेर असल्यामुळे त्याने चेंडू सोडून दिलाय। त्याच्यामुळे हा वाइड बॉल एक्स्ट्रा धाव मिळतीय संघाच्या धाव संख्येमध्ये एक्स्ट्रा धावेने धाव संख्येमध्ये भर पडलेली आहे। धाव संख्या झालेली आहे 7। एक बात सात चांगला चेंडू चांगला फटका खेळून काढतोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंगॉनला सरळ कट केलाय आणि इकडे मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार। या मिळाल्यात पुन्हा एकदा 4 धावा अतिशय जबरदस्त क्लास फटका पाळला। डीजे मास्टरला संधी आहे बजाव डीजे। सूरजचा हा क्लास फटका आपण पाहिला अगदी पहिला षटक या ठिकाणी आपण पाहतोय पॉवर प्लेचा आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारायचा आहे त्यामुळे चांगला या ठिकाणी प्रयत्न केला गेला। आणि आता मात्र क्लीन बोल्ट एक चेंडू तुमचा तर एक चेंडू आमचा या क्रिकेटचा या ठिकाणी त्यांनी भाकीत करून दाखवलेला आहे। हा क्रिकेटचा खेळ त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये दाखवलाय। वर्सा एक्सप्रेस राज चौधरी याचा चेंडू सरळ जाऊन स्टंपवरती या ठिकाणी फर्निचर उद्ध्वस्त केलं जात आहे एसटी उद्ध्वस्त केली गेली आहे आणि इथे मात्र या ठिकाणी सूरज बॅक टू द पॅव्हिलियन आउट राजाराव संघाला हा दुसरा हादरा डीजे। वाह डीजे मास्टर चांगली धून ऐकवली। पुन्हा एकदा आपण पाहतोय की विकेट गेलेला आहे आणि सूरजला मात्र या ठिकाणी सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय। काय चेंडू टाकला गेला आपण बघितलं राज चौधरी याचा सरळ जाऊन स्टंपवरती आदलला गेला आणि तिथे मात्र त्याची एसटी उद्ध्वस्त केली गेली आहे। पण मात्र मैदानामध्ये अजूनही पाहिलं आपण तर विजू भोसले मैदानामध्ये आहे आणि नवीन आलाय आदित्य जंगम याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे। आणि आणखीन एक क्लीन बोल्ट फलंदाज बाद या वेळेला मोठा मासा गळाला लागलाय अर्थातच आपण बघतोय या ठिकाणी सरळ स्टंपवरती जाऊन चेंडू आदळतोय आणि विजू भोसले बॅक टू द पॅव्हिलियन ही महत्वाची विकेट ज्या विकेटवरती खरं तर सर्वांचं लक्ष होतं त्याला मात्र सरळ तंबूचा रस्ता दाखवलाय आणि काय चेंडू जातोय अतिशय अफलातून क्रिकेटच्या भात्यामधला उत्कृष्ट लाजवाब चेंडू फलंदाज बात डीजे मास्टर बजाओ। थैंक यू विजू भोसले चा असा क्लीन बोल्ट काढणं खरंतर खूप अवघड गोष्ट आहे पण ब्लॉकॉल पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला। यावेळेला हा फटका त्याला व्यवस्थित खेळता आला नाही त्याच्यामुळे बॅट आणि पायाच्या अगदी परफेक्ट त्रिकोणामधून चेंडू गेलाय स्टंपवरती आदळलाय आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी ही विकेट आपल्याला पाहायला मिळाली। राजे आराव संघ थोडा अडचणीमध्ये आहे यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक सुभाष शिंदे चेंडूच्या मागे धावत आहेत पण मोह आवरता नाहीत ना आपण बघतोय चेंडू मात्र त्या ठिकाणी जातोय सरळ सीमारेषा पार। चेंडू खरं तर अडवायचा होता पण हा वाईड बॉल होता आणि या 4 धावा 4+1 एकूण 5 धावा या ठिकाणी काउंट केल्या जातील। बघा सुभाष शिंदे खूप धावत होते चेंडू त्यांना अडवायचाच होता पण मात्र आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे मात्र चेंडूनं सीमारेषा गाठली आणि इथे मात्र 4 धावा मिळाल्यात एक वाईड असल्यामुळे आणखीन एक धाव मिळाली 5 धावा काउंट केल्या जातील। 5 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीय आणि संघाची एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 3-16 धावा धावफलकावरती। असंच गायडन्स केलं होतं विजू भोसलेनं खरं तर आंबेगरच्या मैदानावरती तुम्ही काय काळजी करू नका थोडीशी धावा फक्त अजून थोड्या वाढवा बाकी आपल्या पद्धतीनं आपण गोलंदाजी तर करणारच आहोत। आताचा चेंडू लोअर खरं तर फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता आणि एक धाव मात्र रोखू शकत नाहीये वैजनाथ वरसे टीम। एक धावेनं धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडणार धावसंख्या जाऊन पोहोचले ती 17 या अंकावरती।
17 या अंकावरती 3-17 तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झाले आहेत. अविनाश बाद झाला पहिला, दुसरा बाद झाला सुरेश, तिसरा बाद झाला विजय भोसले. आणि मैदानामध्ये आपण जर आता पाहतोय तो म्हणजे विठ्ठल आणि सुजित आणि विठ्ठल. स्ट्राइकला विठ्ठल आहे, विठ्ठलच्या बॅट मध्ये आलेला हा चेंडू जातोय का बघायचं आहे. तर यस षटकार, हा छक्का षटकार आहे. नक्कीच या ठिकाणी आमचे स्वयंसेवक सुद्धा सांगतायत की हा जबरदस्त प्रेक्षणीय विठ्ठल याच्या बॅटीतून निघालेला प्रेक्षणीय दर्जेदार सुपर माइंड ब्लोइंग षटकार छक्का. दे धक्का डीजे बजाओ. आपण पाहिला चेंडू मात्र या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये आला होता आणि विठ्ठलनं चेंडू या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण मात्र चेंडू हा क्षेत्ररक्षकांना चेंडू या ठिकाणी अडवला खरा, पण तो चेंडू अडवत असताना तो बाहेर गेला चेंडूला घेऊन सीमारेषेच्या, त्याच्यामुळे हा षटकार आहे. मग एकदा पुढचा चेंडू, चेंडू यावेळेला हलक्या हाताने चेंडू कट केला आणि काय घडलं मैदानामध्ये, तर मात्र पंच मला या ठिकाणी इशारा देतील. फलंदाज बाद आहे आणि नक्की कोण बाद हे मात्र या ठिकाणी येस नॉन स्ट्राईकचा फलंदाज सुजित मात्र या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. थँक्यू सुजित, याची विकेट गेल्यानंतर मात्र समृद्ध मैदानामध्ये दाखल झालाय. 4-23 धावा धावा पाहिजेत, अजूनही धावा गोळा कराव्या लागतील. चेसिंग टार्गेट मोठं ठेवावं लागणार आहे कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढ्याच ताकदीचा वैजनाथ वरसई संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे धावा याव्या लागतील. चेंडू जाते डॉट, निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहिला. गोलंदाज अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती आदित्य याची, आदित्य जंगम. षटकातला पुढचा चेंडू घेऊन अगदी आमच्या नाणेगाव एंड कडून चांगला फटका ग्राउंड शॉट पद्धतीने या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फिकी करणार, पायामध्ये क्रॅम्प आलाय वाटतंय. सुभाष शिंदे थोडस या ठिकाणी इंजर्ड, पण मात्र क्रॅम्प असल्यामुळे तेवढं काही धावता येत नाहीयेत त्यांना. पण गोलंदाजी यावेळेला मात्र आपण सेकंड इनिंग मध्ये ते टाकतील नाही टाकतील अशी सुद्धा आता एक शंका या ठिकाणी आता जाणवायला लागले. एक धाव मिळाली, धावसंख्या एक धावेनं वाढते, धावसंख्या होते ती 24. विकेट गेलेले आहेत 4-24. अतिशय चांगला ग्राउंड आहे. ग्राउंड जर पाहिला तर या ग्राउंड वरती अनेक स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहेत आणि अनेक दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळलेले आपण पाहिले. मैत्री चषकामध्ये खरं तर खालापूर असेल, पेण असेल, खारेपाट असेल, अशा अनेक येथून नामवंत असे पुण्यावरून सुद्धा काही खेळाडू या ठिकाणी या मैदानावरती आले होते आणि मैत्री चषकाची स्पर्धा आपण प्रत्यक्ष या ठिकाणी या मैदानावरती पाहिली. अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या खेळाचं प्रदर्शन दाखवलं, कौशल्य दाखवलंय. चेंडू बघा या ठिकाणी गोलंदाजाने चेंडू टाकला पण बाउन्स झाल्यानंतर चेंडू बाहेर गेलाय. खूप बाहेर असल्यामुळे पंचांनी त्याला वाईट घोषित केला. एक्स्ट्रा धावीनं धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. संघाची एकूण धावसंख्या होती ती 25. परेश गोलंदाजासाठी या ठिकाणी सज्ज. हा पहिला बॉल वाईड आहे, नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅनलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि दोन धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. दोन धावा मिळतील त्या अर्थात राजे आराव टीमला. आणि विजू भोसले कदाचित सांगत असेल की आपल्या धावा वाढवा, थोड्या थोडी तरी धावा या ठिकाणी आणखी आल्या कारण अजून एक षटक बाकी असणार आहे. कारण विकेट महत्वाच्या तंबूच्या आसऱ्याला आले, ज्यांच्यावरती खरं तर पहिल्या फळीतले बॅट्समन आपण जे म्हणतो ते बाद झालेत आणि धावा अजूनही आल्या तरी त्या
गोलंदाजीच्या माध्यमातून रोखता येतील। या वेळेला मात्र चांगला फटका खेळून काढलाय, सरळ जाते लॉंगांच्या डोक्यावरून मारलेला अप्रतिम दर्जेदार षटकार, छक्का दे धक्का बजाव डीजे। थैंक यू डीजे मास्टर विठ्ठल याच्या बॅटीतून मोठा फटका पाहिला। या वेळेला टपली देण्याचा प्रयत्न होता पण बॅटची कडा साठून चेंडू गेला। पुन्हा एकदा सरळ अर्थात इष्टरक्षकाच्या मागे सरळ, त्या चेंडूला स्पीड एवढा होता की त्यांनी सरळ सीमारेषा गाठलेली आहे, त्यामुळे आणखी चार धावा मिळतील आणि या चार धावेनं धावसंख्येमध्ये भर पडतीय। संघाची एकूण धावसंख्या वाढली गेलेली आहे, एकूण धावसंख्या होती 37 चार बाद 37 धावा। आता मात्र या ठिकाणी एक शोभेशी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल कारण अजूनही एक षटक बाकी आहे, तर नक्कीच या ठिकाणी अगदी 40+ तर धावा होतीलच पण अगदी 50 पर्यंत धावा जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये। परेशचा पुढचा चेंडू, चांगला फटका, सुरेख फटका, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक, चेंडू हाताला लागून जात आहे सरळ सीमारेषा पार। इथे मात्र क्षेत्ररक्षक फंबल झालंय, चेंडू गेलाय चार धावेंसाठी, आणखीन एक आलाय चौकार, चेंडू गेलाय आर पार सीमारेषा पार चौकार डीजे। स्टेज वरती आम्ही पाहतोय रुपेश दळवीचा फॅन काजू अभी स्टेज वरती मुख्य खुर्ची वरती त्याला VIP खुर्ची मध्ये बसवलंय आणि उद्या मात्र त्याची या ठिकाणी इंस्टाला त्याची स्टोरी पाहायला मिळेल। आमचा काजू अभी इंस्टाला तुम्ही त्याला पाहू शकता। आता मॅच आहे त्याची, त्याच्यानंतर तुम्हाला त्या तिथे पाहायला मिळेल। आणखीन एक मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर मारलेला आणखीन एक भन्नाट असा षटकार, छक्का दे धक्का। पुन्हा एकदा डीजे मास्टरला संधी आलेली आहे आणि आयुवा कॅच, थँक यू डीजे मास्टर। विठ्ठलची करामत जर आपण पाहिली तर आतापर्यंत अतिशय जबरदस्त खेळी त्याची पाहायला मिळते, तीन षटकार त्याच्या बॅटीतून आम्ही पाहिलेले आहेत। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की एक सिंगल मिळालेली आहे आणि षटक संपलंय, तीन षटकांच्या समाप्तीनंतर आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट धावा झालेल्या टोटल एकूण धावसंख्या 48 लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 बाद 48 धावा। ऑफिशियल ड्रिंक ब्रेक होईल, आयवा कॅश घेतली या ठिकाणी आपण पाहिली, त्यासाठी भक्ती सुशांत पाटील यांच्याकडून 100 रुपये आणि एक आकर्षक अशी ट्रॉफी। कोण आहे आयोजकच आहे का? या ओव्हर मध्ये जर पृथक्करण आपण बघितलं तर या षटकामध्ये दोन षटकार आणि एक दोन चौकार आणि एक डबल आणि एक सिंगल आणि एक वाईड, त्याच्यामुळे या ओव्हर मध्ये धावा आलेल्या 24 तब्बल 24 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात वैजनाथ वरसई टीमकडे। खूप महागड षटक आपल्याला पाहायला मिळालं परेश याचं हे षटक आपल्याला, आपण महागड षटक आपण पाहिलं। दरम्यान निर्णायक षटक राहिलंय, चौथं षटक कोण घेऊन येणार आपण पाहणार आहोत। खरं तर मी मगाशी पाहिलं की सुभाष शिंदे यांच्या पायामध्ये थोडंसं क्रॅम्प आहे पण मात्र तरीही सुद्धा या ठिकाणी कदाचित गोलंदाजी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल असं वाटतोय, पण बघूया काय घडणार मैदानामध्ये। 48 धावा धाव फलकावरती आहेत, 6 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे। या वेळेला मात्र या ठिकाणी आपण बघतोय की झेल होण्याची दाट संभावना, चेंडू बराच का हवेमध्ये आणि सुरेख झेल, राज चौधरी यानं या ठिकाणी बरोबर जज केलंय आणि चेंडू मात्र अगदी बरोबर सुरेख झेल घेतलेला आहे। लॉंगॉनच्या बाजूला मारलेला चेंडू
अतिशय उत्कृष्ट कॅच, पाचवा विकेट राजे आराव टीमला, पाचवा हादरा डीजे। हॅलो, नवीन कोण आहे? आम्हाला इकडे हा मुलगा नाव सांगतो रोया, तर रोया रोया नाव म्हणजे काय नेमकं आहे? दरम्यान रोहित, रोहित उर्फ रोह्या सुभाष शिंदेची गोलंदाजी बघा, अफलातून गोलंदाजी आपण बघतोय मित्रांनो। पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतलाय आणि तदनंतर मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय। काय पेण तालुक्यामधला नाही तर रायगड जिल्ह्यामधला आणि 40+ टीममध्ये सुद्धा त्यांची गोलंदाजी भेदक अशी गोलंदाजी, अगदी तोंडपाठ नाव झालंय सगळ्यांना सुभाष शिंदे। षटकातला हा चेंडू, यावेळेला चेंडू खेळून काढतोय, दरम्यान या ठिकाणी पंच सांगतात बाईच्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी जमा केलेली आपण पाहतोय। बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये मुलाखत नाही, ही चुरटी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालं होतं, एक धाव मात्र या ठिकाणी कलेक्ट केली आहे। एक धावीनं धावसंख्या टोटल पोचलेली आहे ती अर्थात 49 या अंकावरती, 5 बाद 49 धावा धाव फलकावरती सुभाष शिंदेची भेदक गोलंदाजी बघा। षटकातला पुढचा चेंडू यावेळेला मात्र या ठिकाणी हा चेंडू बाउन्स होऊन जाईल सीमारेषा पार, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाते सरळ सीमारेषा पार, या 4 धावा मिळतील, आणखीन एक चौकार डीजे। त्रेपन्न धावा, ठीक आहे, 56 एक सिंगल मिळाली, 56 धावा। दरम्यान सुभाष शिंदे याचा हा चेंडू यावेळेला मात्र या ठिकाणी पायात टाकलेला चेंडू मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही। पुन्हा एकदा लेग बायचा इशारा अंपायर कडून येईल आणि नक्कीच आलाय। एक धाव मात्र या ठिकाणी कलेक्ट केली, एकूण धावसंख्या झाल्या 57, 58 धावांचं लक्ष उभं या ठिकाणी केलंय। 57 धावा झालेल्या आहेत, 58 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत, त्या अर्थातच वैजनाथ वरसे टीमला। तर 58 धावा, 24 चेंडू, 58 धावा हे लक्ष या ठिकाणी उभं असणार आहे। पहिला या ठिकाणी सेकंड राऊंडचा पहिला मॅच होणार आहे, स्नेहसागर वरवणे विरुद्ध मायणी यांच्यामध्ये या ठिकाणी नाणेफेक केलं जाणार आहे। तर टॉससाठी आपण यायचं प्लीज विनंती आहे, स्नेहसागर वरवणे विरुद्ध मायणी नाणेफेक करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। पियुष दिपके दादा तुम्हाला विनंती असेल की तुम्ही नाणेफेक साठी जा, धीरज पियुष दादाला घ्या, पियुष दिपके दादांना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स वरती यायचं आणि धीरज पाटील आपण सुद्धा त्या ठिकाणी थांबायचं आहे। नाणेफेक केलं जाणार आहे, सेकंड राऊंडचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल, स्नेहसागर वरवणे विरुद्ध मायणी यांच्यामध्ये ही लढत होणार आहे। पहिली लढत ज्यांनी खरं तर स्नेहसागर वरवणे आणि धामणीवाडी असा संघ पहिला मॅच पहिल्या राऊंडमध्ये पहिला सामना झाला होता, पण त्याच्यामध्ये स्नेहसागर वरवणे झाला, दुसरा सामना झाला होता मायणी विरुद्ध गोलनवाडी, गोलनवाडी संघ पराभूत होऊन मायणी संघ विजय झाला होता। आता मॅच या ठिकाणी पुढचा नेक्स्ट मॅच होणार आहे, सेकंड राऊंडचा पहिला मॅच स्नेहसागर वरवणे विरुद्ध मायणी।
हॅलो, धन्यवाद। तर मॅचकडे पुन्हा एकदा वळूया। खरं तर ब्रेक झालेला आहे आणि या ब्रेक नंतर मी सुभाष टेंबे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आपण पाहतोय जे हनुमान क्रिकेट संघ पानेट आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा। आजचा शुक्रवारचा दिवस आहे आणि पहिल्या राऊंडचा शेवटचा मॅच, लास्ट मॅच, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना वैजनाथ वरसई विरुद्ध राजे आराव। राजे आराव संघानं या ठिकाणी या 24 चेंडूंमध्ये धावा गोळा केलेल्या आहेत। त्या अर्थातच 57-58 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत। वैजनाथ वरसई संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळतीये। तो अर्थात स्ट्राईकला सुशील काईनकर आणि नॉन स्ट्राईकला राज चौधरी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। कोण जिंकणार, कोण हरणार, येणारी वेळ आपल्याला सांगेल। खरं तर माझ्यासोबत आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी स्टेजवरती पुन्हा एकदा माझा मित्र अर्थात गागोदे खुर्दचा अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अर्थात स्वप्नील पाटील माझ्यासोबत या ठिकाणी जोडला गेलेला आहे। खरं तर मागच्या वेळेला आपण पाहिलं की म्हणजे या मॅचमध्ये त्याला पाहिलं नव्हतं, परंतु थोडीशी थोडा इंजुरी असल्यामुळे तो खेळला नाही। पण मात्र त्याची खेळी याच्या आधीची मला आठवते। खरं तर आष्टेच्या मैदानावरती सुद्धा त्याची दमदार खेळी मी पाहिली होती आणि खरं तर VPL ला सुद्धा त्याची जबरदस्त खेळी मी पाहिलेली आहे आणि या पेंट प्रोग्राममध्ये सुद्धा त्याची खेळी खरं तर पाहिलेली आहे, असं स्वप्नील पाटील, थँक्यू। तर मैदानामध्ये वळूया। पहिला चेंडू, पहिलाच बॉल, पहिलं षटक आणि जोरदार अपील, फलंदाज बाद, आउट। सुशील काईनकर बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला हद्रा वैजनाथ वरसई टीमला। डीजे थँक्यू नितीन जाधव, अतिशय उत्कृष्ट माईक सिस्टीम आहे आणि DJ सिस्टीम सुद्धा आहे। आणि मला असं वाटतंय की ज्या ज्या स्पर्धा झाल्या, ज्या ज्या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह होतं, त्या त्या वेळेला नितीन जाधवचं नाव यूट्यूबवरती सुद्धा लोकांनी भरपूर ऐकलं, त्यामुळे नितीन जाधव या वर्षामध्ये खूप फेमस झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर बऱ्याचशा वेळेला असतं यूट्यूबच्या माध्यमातून अनेक जणांची आपण ज्या वेळेला नावं घेतो प्रत्येकाची हिस्ट्री असते, तशी आमची नितीन जाधवची सुद्धा हिस्ट्री आहे। आणि लक्ष्मण दळवी, दक्ष मंडप डेकोरेटर्स, बरोबर, आणखी भरपूर कलर त्यांनी लावलेले आहेत। जसं मेकअप करतो आपण एखाद्या तसं इथे मेकअप केलेला पाहायला मिळतं या व्यासपीठाचा, अनेक कलर लावलेले आहेत। लक्ष्मण दळवीचं सुद्धा या ठिकाणी दक्ष मंडप डेकोरेटरचं प्रोप्रायटर कौतुक होईल। तर मॅचकडे पुन्हा एकदा वळूया। षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, अनिकेत होसगे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर पेंट पुरगाव विभाग मध्ये चावड्या PPL मध्ये आपण पाहतो अनिकेत होसगे याला, वरसेचा एक अष्टपैलू आणि एक प्रामाणिक आणि गुणवंत खेळाडू मी ज्याला म्हणेन। कधीच चेहऱ्यावरती त्याच्या राग नसतो, तर कधीही आपण बघितलं तर ग्राउंड शॉट पद्धतीनं खेळी करणारा आणि अतिशय जबरदस्त विराट कोहलीचा फॅन आहे। आणि इथे मात्र चेंडू जाते डॉट, खरं तर खेळायचं आहे त्याच्यासारखाच खेळतो अगदी नक्कीच। या ठिकाणी आमचा दीपेश मला कळवतोय, ओ माय गॉड, षटकातला पण एकदा पुढचा चेंडू, धावा भरपूर आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे। यावेळेला आपण पाहिलंय की अर्थात सेट होणं गरजेचं आहे मैदानामध्ये। ज्यावेळेला आपण पाहतो एक एक चेंडू महत्वाचा असणार आहे आणि सुरुवातीला इथे आल्यानंतर टच आणि पुश करणं सुद्धा या ठिकाणी जमत आहे। अर्थात अनिकेत होसगेचा जर क्लास पाहिलं आपण, ग्राउंड शॉट पद्धतीनं त्याची खेळी ही PPL मध्ये आपण बऱ्याच वेळेला पाहिलेली आहे। एखादा चेंडू जर फुल टॉस दिला तर तो चेंडू सीमारेषा बाहेर तो पोचवत असतो, नाहीतर बऱ्याच वेळेला ग्राउंड शॉट पद्धतीनं एखादे चौकार अगदी पाहिलेले आहेत आपण आणि परफेक्ट सिंगल डबल खेळण्यामध्ये तो माहिर आहे। षटकातला चेंडू यावेळेला राज चौधरी जाळ्यामध्ये सापडते का, तर इथे छेल सुटला गेलाय, सुदैवा मिळते राज चौधरी याला, पण मात्र दुसरी धाव पूर्ण, दोन धावा टेकन टू रन, राज चौधरी दोन धावेनं या ठिकाणी धावसंख्येमध्ये भर पडतीय। संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती म्हणजे एक बाद तीन। आमचे केशव सवर आज 3 दिवस या ठिकाणी ते हजेरी असणार आहे, कारण क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेट ज्यांनी गाजवलेलं आहे बऱ्याचशा वेळेला बॅटिंग सुद्धा चांगली आणि गोलंदाज ते सुंदर गोलंदाजी करायचे। मी मला माहिती आहे अजूनही जरी दिली त्यांना संधी तरी ते गोलंदाजी करतील, एवढे अतिशय प्रामाणिक आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत।
केशव सवर राज चौधरी यांना चेंडू फटका खेळून काढलाय. ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू कार्पेटला गुदगुदी करत चेंडू येतोय. लॉंगांना मिस फिल्डिंग झाली. क्षेत्ररक्षक फंबल झाले. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. टेकन टू रन. दोन धावेने धावसंख्येमध्ये भर पडते संघाची एकूण धावसंख्या. पहिला षटक संपलंय. प्रिलिमिनरी षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे एक बाद पाच. ओनली फाईव्ह रन. लॉस ऑफ वन विकेट. एक बाद पाच धावा गोळा करायच्या आहेत. अर्थात 58 धावा आणि अजूनही 18 चेंडू आणि अजूनही धावा गोळा करायच्या त्या म्हणजे 53. अठरा चेंडू 53 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. अनिकेत होसगे याला काहीतरी करामत करावी लागेल. आणि दुसरीकडे आपण पाहतोय तर राज चौधरी पण बिग हिटर होता. अर्थात सुशील काइनकर यांना पहिल्या खरं तर चेंडूवरती घाई केली आणि तदनंतर मात्र या ठिकाणी म्हणजे तो जर मैदानामध्ये असता तर चांगली फटकेबाजी षटकार चौकार आपण पाहिले असते. पण अनिकेत होसगे सुद्धा आणि राज चौधरी सुद्धा चांगला बॅट्समन आहे नो डाऊट. यावेळेलाच बघा चांगला या ठिकाणी फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू बाउन्स होऊन जातोय सरळ सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्यात या चार धावा. प्रेक्षणीय सुपर चौकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. थोड्याच वेळामध्ये हॉटेल सारा बापूजी सावरसे येथील सारा हॉटेलचे पारू चहा अगदी थोड्याच वेळामध्ये पारू चहाचं आगमन या ठिकाणी होईल. पारू चहा एकदा पिऊन तर पहा. षटकातला चेंडू अनिकेत होसगेचा हा फटका आणि पुन्हा एकदा तसाच त्याच दर्जाचा त्याच क्वालिटीचा चेंडू जाते वन बाउन्स चौकार. आर पार सीमारेषा पार. हा उत्कृष्ट सुपर माइंड ब्लोइंग चौकार डीजे. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय जबरदस्त फटका क्लास फटका आपण पाहिला. ज्यावेळेला बॅटच्या पट्ट्यामध्ये कुठल्या बाजूला चेंडू येईल आणि तो कुठल्या बाजूला वळवायचा आहे हे सुद्धा टेक्निक वापरावी लागते. आणि अनिकेत होसगेची ही टेक्निक आपण जर पाहिली तर मगाशी मिड विकेट क्षेत्रामध्ये यावेळेला सरळ या ठिकाणी बॉलर बॅक ड्राईव्ह फटका. काय क्लास बॅटिंग. इज ऑन हॅट्रिक. हॅट्रिकला चान्स आहे आणि हॅट्रिक होते का तर यस राईट. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार आणि अनिकेत होसगेची ही लगातार तीन चेंडूंवरती तीन चौकार. हॅट्रिक. एकदा टाळ्या वाजवा अनिकेत होसगेसाठी. क्या बात आहे डीजे. गेल्या वर्षी सुशीला मोटर्स या टीममध्ये खेळणारा पीपीएल मधला हा अनिकेत होसगे मॅन फ्रॉम वरसई जबरदस्त क्लास बॅटिंग केली होती आणि आता सुद्धा ही लगातार तीन चेंडूंवरती तीन चौकार. यावेळेला आणखीन एक फटका खेळून काढतोय क्षेत्ररक्षक. चेंडू अडवतोय सीमारेषा लगत पण इथे मात्र एकच धाव. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार. संघाची धावसंख्या एक धावेनं वाढतीय. धावसंख्या आतापर्यंत झालेली आहे ती म्हणजे 18. 58 धावा विजयासाठी गोळा करीत असताना या 18 धावा धाव फलकावरती त्याच्यामुळे अजूनही या ठिकाणी 14 चेंडू 40 धावा. काय गुणलेखक आमचे नागले काका. अतिशय उत्कृष्ट गुणलेखन. यावेळेला राज चौधरीनं क्लास केलाय. चेंडू येतोय सरळ सीमारेषा पार. हा वर्षे एक्सप्रेस राज चौधरी याचा ब्रँडेड क्लास फटका सरळ सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. छक्का दे धक्का डीजे वाले का मौका. धन्यवाद कुंदन. आणि राज चौधरी याचा हा क्लास आपण पाहिला मित्रांनो. काय जबरदस्त फटका. हम भी किसी से कम नहीं है. म्हणजे गोलंदाजी मध्ये जसा चाणक्य तसा बॅटिंग मध्ये फलंदाजी मध्ये सुद्धा चांगला या ठिकाणी कामगिरी करतोय. आणि आणखीन एक चौकार आलाय. काय कमालीची बॅटिंग राज चौधरी याची. एक षटकार एक चौकार
अतिशय जबरदस्त घणाघाती प्रहार आणि या ठिकाणी चौकाराला चार धावेना फायदा होईल वैजनाथ वरसाई टीमला आणि 58 धावा विजयासाठी गोळा करीत असताना या ठिकाणी दोन षटक झालेले आहेत। दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 28 आणि अजूनही 12 चेंडू आणि 20 चेंडू 58 धावा पाहिजे होत्या विजयासाठी। 12 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे तर निश्चितच 12 येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 30 धावा या ठिकाणी गोळा करायचे आहेत। 12 चेंडू 30 धावा काय समीकरण या ठिकाणी आखलं गेलंय, प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे। आता 15 ची सरासरी या ठिकाणी गाठायची प्रत्येक षटकामागे, अर्थात 6 चेंडू 15 धावा अशा पद्धतीने। या ओव्हरमध्ये जर 15-16 धावा आल्या तर नक्कीच पुढील उर्वरित षटकामध्ये सुद्धा त्या धावा होतील, यात काही मात्र शंका नाही। पण चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाजाला जर या ठिकाणी आपल्या बाजूला सामना या ठिकाणी वळवायचा असेल तर चेंडू डॉट सुद्धा काढणं गरजेचं असणार आहे। राजी आराव संघाला टेक्निक सुद्धा वापरावी लागणार आहे। विजू भोसलेचा प्लॅनिंग खऱ्या अर्थाने या ठिकाणी साकार होणार का, की दुसरीकडे आपण बघतोय या ठिकाणी राज चौधरी असेल किंवा सुभाष शिंदे असेल यांचा प्लॅनिंग या ठिकाणी सक्सेस होणार का, याकडे सुद्धा आम्हाला बघायचं आहे। युट्यूबच्या माध्यमात राज चौधरी याचा सोडलेला झेल सुद्धा महागात या ठिकाणी ठरतोय। त्यानंतर 12 धावा आणि चांगली मारलेला आहे, त्यानंतर म्हणजे झेल सोडल्यानंतर 12 धावा त्यांनी या ठिकाणी काढलेल्या आहेत। त्यामुळे ही पार्टनरशिप अनिकेत होसगे आणि राज चौधरीची ही जोडी मैदानामध्ये हिट ठरतीये। चेंडू येत आहे सरळ अतिथी कक्षाच्या समोर, हा प्रेक्षणीय दर्जेदार अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय अनिकेत होसगे ब्रँडेड षटकार, छक्का दे धक्का डीजे। धन्यवाद। अनेक दिग्गज खेळाडूंचे फॅन असतात पण अनिकेत होसगेचा फॅन आमचा दीपेश इथे माझ्या सोबत आहे आणि सांगतो काय क्लास बॅटिंग। आताचा चेंडू इकडे मात्र पंच सांगतायत की चेंडू वर घ्यायला पाहिजे होतं, चेंडू चांगला होता, चेंडू मारणं गरजेचं होतं, पण मात्र बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाही, असफलता या ठिकाणी या चेंडूवरती मिळाली। चेंडू गेले डॉट, राजे आराव टीम घाम गालावा लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील तर आणि तरच या ठिकाणी तुमचा खेळ होईल। पण इथे मात्र आणखीन एक मोठा फटका, राज चौधरी अतिशय जबरदस्त क्लास फटका पाहायला मिळतोय, काय जबरदस्त खेळी मैदानामध्ये आणि चेंडू जात सरळ सीमारेषा पार, हा पाहू शकतो आपण दर्जेदार षटकार। डीजे बजाव। थँक यू डीजे मास्टर। आता मात्र जशी धावसंख्या पाहिजे तशी धावसंख्या आलेली आहे, पण आता कोणतीही घाई करून जमणार नाहीये। अनिकेत होसगे असेल किंवा राज चौधरी असेल, कारण ही जोडी खरं तर मॅच विन करूनच या ठिकाणी बाहेर येणं संघासाठी पोषक असेल। पण दुसरीकडे आपण पाहतोय विजू भोसले या ठिकाणी आपल्या गोलंदाजाला कानमंत्र देतोय, कारण गोलंदाजी कशा पद्धतीने करावी, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू डॉट गेला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आलाय, पण या तीन चेंडूंवरती या ठिकाणी 12 धावा त्यांनी बहाल केलेल्या पाहायला मिळते। असा गोलंदाज सुजित या ठिकाणी थोडा महागडा होत चाललाय। पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी, कव्हर पॉइंटला चेंडू ढकलतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। एकच धाव मिळाली, एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडणार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 41 या अंकावरती। तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे, एक गडी बाद झालाय आणि अर्थात सुशील काइनकर त्याची विकेट गेली होती शून्यावरती। तदनंतर या 41 धावांसाठी ही पार्टनरशिप आपण बघतोय राज चौधरी आणि अनिकेत होसगे याची चांगली पार्टनरशिप। राज चौधरी बऱ्याच दिवसानंतर मी पेणपुरुगामध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय, खरं तर पीपीएल जवळ येते पण आता मात्र त्याला ही आपला खेळाचं प्रदर्शन खरं तर दाखवणं गरजेचं आहे। ओ माय गॉड, अतिशय जबरदस्त काय फटका आहे आणि हा चेंडू जातोय, स्वयंसेवक आम्हाला सांगतील चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार आणि हा राज चौधरी याचा हा अतिशय उत्कृष्ट प्रेक्षणीय दर्जेदार लापटेट हिट, मोठा फटका, बिग 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 षटकार, छक्का दे धक्का डीजे।
आयुष्यात सर्व हरला तरी चालेल, पण हिम्मत कधी हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला पुन्हा एकदा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते। आणि म्हणूनच या ठिकाणी आपण पाहतोय की राज चौधरी बऱ्याच दिवसातून मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र सुजित या गोलंदाजाची अक्षरशः कत्तल केली जाते मैदानामध्ये। आणखी एक फटका घ्यायचा होता, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनला, प्रेक्षक चेंडू गेलाय त्याच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पार, हा वन बाउंस चौकार, चार धावा, क्लास फटका, चौकार डीजे। थैंक यू डीजे मास्टर। तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला, ऑफिशियल ड्रिंक ब्रेक आहे। चेंडू बाकी आहेत सहा, 51 धावा धाव फलकावरती लागलेले चेंडू आहेत सहा, आणि विजयासाठी सात धावांची गरज आहे। सहा चेंडू सात धावा, मॅच बघा अगदी कशी या ठिकाणी अगदी जवळ आणून ठेवलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर 12 चेंडू आणि 30 धावा पाहिजे होत्या विजयासाठी, पण या ओव्हरमध्ये धावा आल्यात नागले सर मला कळवत आहेत, 23 धावा या ठिकाणी आलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय। असंच तिसरा षटक ज्यावेळेला फर्स्ट इनिंग होती त्यावेळेला परेश गोलंदाजी करत होता, त्यानं तिसऱ्या षटकामध्ये 24 धावा दिल्या होत्या, आणि या षटकामध्ये सुजितनं 23 धावा दिलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये। तिकडे 24 होत्या, इकडे 23 आहेत, पण आता सहा चेंडू आणि विजयासाठी सात धावा पाहिजेत। अनिकेत होजगे या ठिकाणी मैदानामध्ये आहे, त्यामुळे नो डाऊट सामना विजयी करूनच तो मैदानातून बाहेर येईल हीच अपेक्षा आहे। अर्थात सुभाष शिंदे, योगेश पाटील मॅच अगदी आवर्जून या ठिकाणी पाहतायत। षटकातला चेंडू हा का, हा काय ठरतोय मैदानामध्ये, हा दणदणीत खणखणीत षटकार, आता फक्त एका धावीची गरज आहे, पाच चेंडू एक धाव, जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार सुपर माइंड ब्लोइंग षटकार, छक्का दे धक्का डीजे वाले को मौका। नक्कीच प्रेक्षकांची मन अक्षरशः जिंकली जातायत, एक विकेट फक्त शून्यावरती गेला आणि तदनंतर मात्र बघा यावेळेला या ठिकाणी चेंडू पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र जाईल, हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार फटका, याला खरं तर आदिवासी भाषेमध्ये सुपळा शॉट म्हणतात, तो चेंडू जाते सरळ सीमारेषा पार, चार धावा विजयी फटका, वैजनाथ वरसे संघ विजय होतोय, विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन। आणि राजे आराव संघानं जी काय मेहनत